जोरदार टाळ्या। किशन गाडगे सीनियर विजिलन्स ऑफिसर। आज कार्यक्रम की उत्सव मूर्ति श्री सुबोध रेड़ेकर करण का नमस्कार, गुड इवनिंग, आगतम स्वागतम सुस्वागतम। आज अपन श्री मंडली ज्यादा नातेवाईक बहन आणि त्यांची जावई श्री संजीव सुपेकर आणि बहन सौ मनीषा सुपेकर सातारावर नाही आलेले आहेत, तर त्यांचेही रेळेकर परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत। रेळेकर काकांबद्दल थोडीशी आपण माहिती, म्हणजे एक तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पण जुनी रंजक माहिती की म्हणजे ते दोन राज्यांमध्ये सर्व्हिस केलेले आहे। रेळेकर काकांची सुरुवातीला इनिशियल अपॉइंटमेंट बडोडा डिव्हिजन अहमदाबाद या ठिकाणी झालेली होती आणि तिथे 17/6 म्हणजे 17 जून 1991 साली त्यांची अपॉइंटमेंट झाली। त्यानंतर म्युच्युअल ट्रान्सफर मिळाल्यामुळे रेळेकर काका मुंबईला आले 1994 मध्ये। त्यानंतर म्हणजे मुंबई डिव्हिजन पुणे डिव्हिजन असा त्यांचा प्रवास सर्व्हिसचा राहिलेला आहे। ॲट द एज ऑफ 55 त्यांनी VRS घेतलेली आहे। त्यांचं आत्तापर्यंत रेल्वेमध्ये 32 इयर्स 32 वर्ष 1 महिने एवढी प्रदीर्घ सेवा त्यांनी दिलेली आहे, त्याबद्दल आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया। रेळेकर काकांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी सौ योगिनीताई रेळेकर त्याही त्यांना खंबीर त्यांच्या पाठीशी उभ्या असतात। त्या सध्या सेंट्रल रेल्वेमध्ये पुणे डिव्हिजनमध्ये CTI म्हणजे चीफ तिकीट इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत आहेत। त्यांची सुद्धा रेल्वेमध्ये 30 वर्षाची सेवा पूर्ण झालेली आहे आणि पुढे चालू आहे। त्यांचा सुपुत्र लाडका एकमेव आर्चिस रेळेकर हा BE मेकॅनिकल झालेला आहे आणि सध्या तो MS करतो आहे इंजिनिअरिंगमध्ये बोस्टन येथे अमेरिकेमध्ये नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये। तसंच रेळेकर काकांनी VRS घेण्याचं मुख्य कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, थोडंसं मी सांगतो की अमरनाथ यात्रेपासून ती सुरुवात झाली आणि मग ती प्रवासाची आवड निर्माण झाली। त्यामुळं आता रेल्वेतून जरी सेवानिवृत्त झाले असले तरी आता आर्चिस इंटरनॅशनलची नवीन टूर सुरू होत आहे आणि सर्वांनी त्यामध्ये उडी मारायची आहे। तर आर्चिस इंटरनॅशनल पाठीमागे तुम्ही बघू शकता, ही संपूर्ण कुटुंबाने उभी केलेली कंपनी आहे। आर्चिस इंटरनॅशनलचं त्यांच्या मनामध्ये बीज रोवलं गेलं ज्यावेळेला 1996 साली अमरनाथ यात्रेला ते गेले आणि मग तिथून पुढे त्या यात्रा आणि टूर्स होतच राहिल्या। 2014 साली आर्चिस इंटरनॅशनल ही कंपनी ही रजिस्टर्ड झाली ॲज अ प्रोप्रायटरशिप फॉर्म। आत्तापर्यंत पॅन इंडिया म्हणजे संपूर्ण भारतभर त्यांच्या विविध सहली असतात। त्यानंतर परदेशामध्ये दुबई, बँकॉक, मलेशिया, पटाया अशा ठिकाणी त्यांनी सहली केलेल्या आहेत आणि ते करत असतात। त्यामुळं आता आपल्याला इथून पुढे ज्यावेळेला कुठेही सहलीला जायचं असेल त्याला आपण रेळेकर काकांकडे हक्काने बुकिंग करायचं आहे। श्री किसन गाडगे सर
सीनियर विजिलन्स ऑफिसर रेलवे यांचा पण स्वागत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू. पाहुण्यांचा सन्मान झालेला आहे. सोबतविषयी बोलण्यासाठी कोणाला मनोगत व्यक्त करत असेल तर बॅच मध्ये कोण? मुंबई बॅच मोकाशी. नमस्कार उपस्थित सर्व माझा मित्र परिवार, त्यांचे कुटुंबीय, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय आणि माझा मित्र सुबोध सहपरिवार, सर्वप्रथम तुझं भरपूर अभिनंदन. कारण वेअरस घेणं हे बोलणं जेवढं सोपं असतं, हे तीन शब्द जे असतात ना ते प्रत्यक्ष पेपरवर आणणं ते तेवढंच कठीण असतं. तो हा जो धाडसी निर्णय घेतला त्याबद्दल तुझं आमच्या समस्त बॅचकडनं खूप खूप अभिनंदन. सुबोधबद्दल ॲज अ बॅचमेट म्हणून सांगायचं झालं तर हा नेहमीच विरळा राहिला, सगळ्यांपेक्षा वेगळा. त्याचं काहीतरी वेगळंच गणित चालत असायचं, असण्याचा विषय नाही आहे. पण जी लोक आउट ऑफ बॉक्स विचार करतात ना ती माणसं असा निर्णय घेऊ शकतात, काहीतरी धाडस करू शकतात आपल्या जीवनामध्ये. तर आज जो तू निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल यू आर रिअली क्लॅप फॉर यू. आणि तुझ्या येणाऱ्या आयुष्याकरता आमच्या समस्त बॅचकडनं, माझ्याकडनं, माझ्या कुटुंबियांकडनं तुला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद चटा. यानंतर अहमदाबादनं कोण आहे का? अहमदाबाद डिव्हिजन अहमदाबाद डिव्हिजनचे कोण आहे का? मिस्टर कल्पेश गांधी, मयंक दवे, सुनील कासार, गोपा कुमार, कोई आना चाहता है जल्दी आ जाइए. नमस्कार, माझं नाव सुनील कासार. उपस्थित सर्व परिवार, अच्छे सत्कारपूर्ति सुभद्र रेलेकर, वहिनी योगिनी रेलेकर, आजचा दिवस जो आहे हा विशेष सुख आणि दुःख जी आयुष्यात आपण उभवलेली असतात मित्रांसोबत त्याचा एक जो पट आहे तो आपल्या डोळ्यासमोरून सरकून जातो. आणि मला आठवतं ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा आमची अपॉइंटमेंट झाली तो एक आनंदाचा क्षण असतो. आणि आता जे रिटायरमेंट घेतो आहे तर त्यावेळेला तो दिवस आठवतो. तो दिवस आम्हाला आजही आठवतो आहे. पहिल्या दिवशी आमचं 91 साली 17 जून 91 साली आमचं जॉईनिंग सर्व मित्र परिवारांचं एकत्र झालं. आणि ज्यावेळेला आम्ही एकमेकांना भेटत होतो सगळे एकमेकांना अनोळखी, परंतु एक आत्मीयता जी असते ती एकमेकांमध्ये लगेच ती निर्माण होते, ती निर्माण झाली. आणि इतके दिवस त्यानंतर आम्ही सर्वेच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जरी बदल्या होत गेल्या आमच्या, मी भुसावून आलेलो आहे, अतिक मुंबईला असतो आणि आमच्या अजून मित्र वेगवेगळ्या ठिकाणी बडोद्याला आहेत, अहमदाबादला आहेत, परंतु आमचे एकमेकांचे रिलेशन्स एवढे घट्ट होत गेले दूर जरी असले तरी, तर आम्हाला असं वाटतच नव्हतं की आम्ही एकमेकांपासून दूर आहे. आणि प्रत्येक वेळेला आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहत होतो. आणि ज्यावेळेला आता रिटायरमेंटमध्ये मला वाटतं आमचे बॅचचे बहुतेक 7-8 लोक तर झालेच असते रिटायर, फक्त आम्ही 2-4 लोकच राहतो, टिकून आहेत अजून, करतोय सर्व्हिस. आता हा जो दिवस आहे आणि हा जो क्षण आहे यानंतर सेकंड इनिंग त्याला खेळायची आहे. जो वेळ परिवारासाठी आणि त्याच्या ज्या त्याने जे ध्येय मानलेलं आहे त्यासाठी तो देऊ शकत नव्हता, आता पूर्ण वेळ तो रिकामा आहे. आणि त्याचे जे पण छंद आहे
इतने जे पण मला ते बिझनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू केल्या आहेत, एक स्वतःचा छंद त्यातून तो आनंद घेण्यासाठी, केवळ त्याच्यामध्ये त्याला असं बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही, तो प्रत्येक क्षणाला आनंद घेण्यासाठीच त्याने तो जोपासलेला आहे. आणि मला असं वाटतं की तो आता त्यासाठी पूर्ण न्याय देऊ शकतो त्याच्या भविष्यासाठी आणि त्याच्या उर्वरित रिटायरमेंट आयुष्यासाठी. मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की अशी उत्तरोत्तर तो प्रगती करत राहावं. धन्यवाद. नमस्कार, मी अतिक शेख रेलेकर, म्हणजे माझा बॅचमेट. सुरुवातपासूनच आम्ही बॉम्बेहून बरोड्याला वरवडत आहे पाणी यायचो. आणि मेन म्हणजे सुरुवातपासूनच हा माझा म्हणजे एकदम खास होता. त्याचा स्वभाव म्हणजे एकदम भावासारखाच. आणि त्यांनी सुरुवातपासूनच मला फार हेल्प केलेली आहे. आणि म्हणजे आमचा येणं जाणं तिकडे राहणं, मी रोज पार्टनर पण तिकडे होतो. आणि त्यांच्याबरोबर जे बाबी आहे त्यांचा पण देशा एकदम घरसारखंच आहे. आणि मी पण 2 वर्षाअगोदर रिटायरमेंट घेतलेली आहे, तेव्हा पण ते आले होते. बाकीचा त्यांचं आता पुढचा आयुष्य आरामात जाओ आणि सुरक्षित जाओ. थँक्यू अतिक सर. सुबोध यांची त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं आणि आपलं मनोगत त्यांच्याविषयीचं व्यक्त करावं. सर्व उपस्थितांना सप्रेम नमस्कार. आजचा हा जो समारोप आहे, समारंभ आयोजित केलेला, हा खरं तर हा दुग्धक्षेत्राचा योग आहे. आज जागतिक मैत्री दिन आहे आणि ह्या दिनाचं औचित्य साधून आज हा छोटेखानी म्हणताच येणार नाही हा रिटायरमेंटचा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला आहे. ह्या कल्पकतेला सुबोधदा माझा सलाम आहे. आणि त्यांनी ही जी कल्पकता साधलेली आहे, आजच्या दिनी हा रिटायरमेंटचा समारंभ इथं आयोजित केलेला आहे. सुबोधबद्दल सांगायचं झालं तर तो माझा मेहुणा कमी आणि मित्र जास्त. आणि त्यामुळं आजच्या मैत्री दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना आणि सुबोधला विशेष शुभेच्छा देईन. तसंच त्यांनी जी काही सेवानिवृत्ती घेतलेली आहे VRS, सेवानिवृत्तीनंतरचं त्याचं आयुष्य भरभराटीचं सुख समृद्धीचं जावं, त्याला उत्तम दीर्घायुष्य लाभो आणि असंच त्याचा आनंदी स्वभाव पुढेही असंच राहो. या मी पंडित परिवाराकडून, माझ्याकडून आणि माझ्या संघटनेकडून त्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. रेणेकर काकांच्या कॉलेजचे पण मित्र काही आलेले आहेत. सर्वांच्या नावांचा मला परिचय नाही आहे, पण मला जी कळलेली नावं आहेत, महेश जाधव, श्री उदय साबळे, विनोद कोळी, अरुण तांबे, तर यापैकी मी विनंती करतो की आपल्या मित्राविषयी 2 शब्द बोलण्यासाठी पुढे यावं. मुख्य पार्टी अजून सुरू व्हायची आहे, तोपर्यंत सर्वांनी स्नॅक्सचा आनंद घ्या. उपस्थित पाहुण्यांसाठी पुन्हा एकदा सांगतो की रेल्वेने ट्रेन मॅनेजर ही आता पदवी बनवलेली आहे किंवा पोस्ट बनवलेली आहे. पूर्वी यांना आपण रेल्वेचे गार्ड असं म्हणायचो आणि आता त्याला आपण ट्रेन मॅनेजर या नावाने संबोधतो. या सर, विचार मोर्चा बसलेल्या सर्व मान्यवर, रेल्वे कर्मचारी, अपदेष्ट आणि नमस्कार. आजचा दिवस खूप सुखाचा पण आहे. आणि दुसरी गोष्ट की आमचे लाडके रेडेकर सर आम्हाला आता उद्यापासून ड्युटीवर सोबत नसणार आहे, त्यामुळं थोडासा दुःखाचा पण आहे. माझ्या रेल्वे परिवारा आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना येणारं भावी आयुष्य सुख समाधान समृद्धी आणि भरभराटीत जावं. आजपर्यंत त्यांनी रेल्वेच्या नोकरीमुळं आपले आप्तेष्ट नातेवाईक मित्र यांना एखाद्या वेळेस वेळ नसेल दिला, पण मी त्यांना सांगेन की आता तुम्ही रेल्वेतून जबाबदारीतून थोडेशा मुक्त झाला, तर तुम्ही सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्र यांच्यासोबत राहिलेले क्षण परत एन्जॉय करू शकता.
तो जाता आता एवढंच बोललो आहे की तुम्ही जरी सेवेतून निवृत्त झाला असाल पण आमच्या मनातून निवृत्त झालेले नाही, त्यामुळे परत एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद। मनोगत घेऊया कार्यक्रम शॉर्ट हँड स्पीच करायचं आपल्याला टीएसआरटी मिस्टर पटवाल सर। सत्कार मूर्ती सुबोध यज्ञताई गाडगे सर गुलाब सिंग सर नमस्कार। असं बोलायचं काय बोलायचं सुबोध विषयी बोलायचं काजून कोणाविषयी बोलायचं कारण हा एवढा फाटका माणूस हा कधी काय बोलेल याचा भरोसा नव्हता आम्हाला। तो कल्याणचा आणि परेलचा त्याला एक नंबर फाटके दोघे आम्ही सुबोध समोरून आला तर आता काय बोलणार आणि माझं उत्तर त्याला काय द्यायला पाहिजे हे गणित मनात चालायचं असं आदर जबा मी मित्र म्हणा खूप चांगलं। आणि हे असे जे प्रसंग आहेत स्पेशली मोटरबॉन ड्रायव्हर जे रिटायर होतात आणि माझा तर सर्व्हिसमधला अनुभव आहे की ह्याच्यासारखं चांगलं फंक्शन अजून कुठे होत असेल असं मी बघितलेलं नाही आहे। एक जवळजवळ म्हणजे एक अर्धा रिसेप्शनच असतं ते कुठल्याही समारंभाचं आणि सगळे आमचे जुने काका सगळे मित्र भेटत असतात जुन्या आठवणींना उजाळा मिळत असतो आणि सगळ्यांनी आनंदाने हेल्दी लाईफ जगलेलं असतं। तर अशा टीमबरोबर ॲज अ टी एस आय टी म्हणून मी काम केलं आणि त्याचा आनंद आजही मिळतो आहे मला जगण्यात बोलण्यात वागण्यात। खूप चांगली नोकरी केली माझी जवळजवळ 39 वर्ष माझी सर्व्हिस होत आली आहे पण असं कुठे वाटत नाही की अजून सर्व्हिस संपत आली म्हणून। तरी असे सोबत सारखे मित्र मिळत गेले आणि जगण्याचा आनंद वाढत गेला तर मी सोबतला पुढच्या कारकिर्दीसाठी माझ्या पटवाल परिवारातर्फे माझ्या टी एस आर टी पुणा स्टाफतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद सर। आलेल्या पाहुण्यांपैकी श्री उमेश सिंग डिप्टी जनरल मॅनेजर सेंच्युरी इंका कंपनी यांचं आम्ही स्वागत करतो रेणेकर परिवारातर्फे। आणि सर आपल्याला विनंती आहे की आपण पुढे यावं सुबोध रेणेकर यांच्याविषयी 2 शब्द बोलण्यासाठी। तसेच जसं मी सांगितलं की सौ योगिनीताई कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये आहेत तर रेणेकर परिवारातर्फे कमर्शियल डिपार्टमेंटमधून आलेले सर्व स्टाफ तसेच आत्ता कार्यरत असलेले व रिटायर्ड CTI यांचं आम्ही खूप खूप मनापासून स्वागत करतो। श्री उमेश सिंग सर डेप्टी जनरल मॅनेजर सेंच्युरी इंका कंपनी आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे श्री रेणेकर काकांबद्दल 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। उपस्थित मान्यवर आणि माझा खास मित्र आम्ही म्हणजे एक वेगळ्या लँग्वेजमध्ये संबोधन लंगोटी आहे आणि आम्ही एकाच वर्गात शिकलो 10वीपर्यंत त्याच्यानंतर त्याची वाट वेगळी झाली माझी वाट वेगळी झाली। तर याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर सुहास आणि सुबोध आम्ही सगळे एकत्रच मित्र शाळेपासून आम्ही एकत्र मित्र आहोत असं पाहिलं तर आणि खूपच त्याने लवकर हा निर्णय घेतलाय ॲक्च्युली आमच्याच वयाचा आहे आणि आम्ही अजून वाट बघतोय आमची रिटायरमेंटची पण ह्याने अगोदरच नंबर लावला काही त्याचे स्वतःचे काही डिसिजन्स आहेत जे त्याने फ्युचर प्लॅनसाठी त्या पद्धतीने त्याने स्वतःसाठी तयार केलेलं आहे त्याला मी आमच्या NRC शाळेच्या मित्र परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचं पुढचं आयुष्य आणि त्याचं बिझनेस व्यवस्थित चालावा यासाठी देवाकडे प्रार्थना करतो। थँक्यू। रेणेकरांच्या बरोबर ट्रिपला बराच वेळा गेलेले सतीश रानोडे सर पीठावरती सर्व मान्यवर त्याचप्रमाणे आजचे सत्कार मूर्ती श्री सुबोध रेणेकर सर योगिनीताई आणि विजिलन्स ऑफिसर आता सरांचं नाव मला माहीत नाही आणि जमलेले सर्व
मित्रगण, आज आपण सर्व रेलकरांच्या रिटायरमेंट साठी जमलेलो आहोत. ऍक्च्युली त्यांची रिटायरमेंट तसं पाहता अजून 4 वर्ष 5 वर्ष राहिलेली होती, परंतु त्यांनी काही जो निर्णय घेतलाय तो योग्यच आहे. कारण की सर त्यांना आर्चिस इंटरनॅशनल जी त्यांनी फर्म सुरू केलेली आहे ती जर त्यांना चांगल्या प्रकारे जर अद्ययावत ठेवायची असेल तर रिटायर्ड झाल्यानंतर जो निर्णय करायचा 60 नंतर जर म्हणलं तर तेवढं एनर्जी राहत नाही. आणि त्यांनी तो योग्य निर्णय घेतला आहे. आणि आता मुलगासुद्धा त्यांचा US MS करतो आहे, त्यामुळं शेवटी त्यांच्यावरच दूर आहे. नाहीतर त्यांना असं वाटलं की मुलगा करेल, पण तसं नाही आहे. त्यामुळे त्यांना हा निर्णय घेतला आहे तो योग्य घेतलेला आहे. पण तसं पाहिलं तर आजचा दिवस हा तसा आनंदाचा पण आहे आणि दुःखाचा पण आहे. कारण ज्यावेळेस आपण सर्व्हिस करतो, सर्व्हिस एक मनापासून सर्व्हिस करत असतो, आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस करताना जरी लोकांना वाटतं की गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणजे एकदम साधी आहे, पण तसं नाही आहे. आज म्हणजे आज जबाबदारी भरपूर आहे. आणि आज रेल्वेमध्ये सुद्धा आज एवढ्या सर्व म्हणजे जे काय आपल्याला म्हणजे ट्रेनमध्ये बसतात त्या सर्वांना घेऊन जायची जबाबदारी ही ट्रेनमन किंवा जे काय आत्ता तुम्ही सांगितले मॅनेजर आहेत, गार्ड मॅनेजर, म्हणजे त्यांच्यावर जी पूर्ण जबाबदारी असते ती जबाबदारी पूर्ण करताना मानसिक संतुलन पण चांगलं असावं लागतं. आणि रेल्वेकरांनी हे सर्व करताना त्यांनी जे काय टूर म्हणजे तयार केल्या, टूर्स केल्या आणि ऑफिस पण सांभाळले ह्याच्यात त्यांनी जी म्हणजे जी भूमिका म्हणजे साकारली त्यामध्ये त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे त्यांची तब्येत पण मेंटेन ठेवली. आणि माझा तसा संबंध 7-8 वर्षापासूनचा आलेला आहे. टूरमध्ये जाऊन लक्षात आलं की त्यांचं स्वभाव एकदम छान, सगळ्यांना बरोबर घेऊन आणि हसतमुख राहिलेलं आहे. असं हे त्यांचं जीवन असंच पुढं त्यांचं आनंदात राहू द्या. आणि सर्व आर्चिस इंटरनॅशनल त्यांची म्हणजे जी टूर कंपनी ती त्याला पण म्हणजे शुभेच्छा देतो. आणि आम्ही पण आता मी तुझं आता रिटायर्ड होणार आहे 6 महिन्यांनी, त्यामुळं प्रत्येक टूरमध्ये ते असणारच आहे. त्यामुळं त्यांना पण म्हणजे पुढील सर्व आज एवढं सगळं मित्रमंडळी जमा झाले त्यांना सुद्धा म्हणजे आज त्यांच्या बॅचेस आहेत जे अहमदाबाद मुंबई हे सर्व मित्रमंडळी आज त्यांच्या प्रेमाखातर इथं जमा झाले. त्यांचं सुद्धा रेळेकर कुटुंबियांतर्फे स्वागत करतो. आणि मला 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल. रेळेकर परिवारातर्फे त्यांच्या काकू रेखाजी रेळेकर यांना 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी लवकर मंचावर यावं. अजून मी काही बोलली नाही, पण पहिल्यांदाच करते कारण हा माझ्या घरचा प्रोग्राम आहे. तो माझ्या मुलाचा आहे, माझ्या सुनेचा आहे. त्यासाठी माझं पण आनंदाने खूप भरून आले. त्याचे काका समोरच बसले आणि प्रथम तर हा ट्रेनिंगला गेला. तेव्हा मी त्याला बॉम्बे सेक्टरला सोडायला गेले कल्याणवर. तेव्हा मला वाटलं हा मुलगा इतका लांब जातोय, कसा राहायचा, कसं करेल, काय करेल, चिंता वाटली. मी पण तेव्हा एवढी एजंट नव्हते, तोही त्या लहान होता. परंतु त्यांनी जे झेप मारली तिथे पुढपर्यंत मारली. आणि त्यांनी नुसता ट्रेनचा प्रवास केला नाही, ट्रेनमध्ये लोकल जोडली, वेगवेगळी लोकल जोडली. हे त्याचं विशेष आहे, वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या पद्धतीचे, वेगळे वागणारे. आणि त्याचा स्वभाव तसं मिळून मिसळून येईल. पण एकदा बोलायला लागला जे काही ते फटकन बोलतो. हे खरं त्याचा स्वभाव मोकळा आहे, तो मनात काही ठेवत नाही. आणि आता त्यांनी आमचं नॅशनलमध्ये नाव तर आहे रेळेकर, पण इंटरनॅशनल केले, त्यामुळे मला त्याचा खूप अभिमान आहे. त्याच्या साथीला त्याची मिसेस म्हणजे माझी सून योगिनी सातत्याने उभी आहे. आणि तसाच त्याचा चिरंजीव पण आहो, तो आता शिकतोय, त्याची पुढे यशस्वी चालवो. आणि आत्ता त्याने जो झब झेप मारली आहे ती इंटरनॅशनलची, ती पुढपर्यंत खूप भरभाटीची जा. हाच मला त्याचा आशीर्वाद आहे. आणि हेच माझं त्याचं आनंदाने मन माझं भरलं आहे. त्याचं हे करतो आहे हे आमच्या घराण्यासाठी, आमच्या इज्जतसाठी खूप मोठं काम करतो आहे. त्याचं जीवन असं सुख मंगलमय आरोग्य जावं आणि त्याला असंच यश मिळव हीच माझी इच्छा. आणि तुम्ही सगळे आलात कारण हे माझ्या घरा प्रकार आहे. ह्या तुमच्या सर्वांचे मी आभार मानते. आणि माझ्या मुलाला शतायुष्य लावो ही इच्छा करून. यानंतर सोबतचे परममित्र
ते प्रसाद प्रसाद राहिले बरी चुळबुळ चाललेली आहे मागे सगळ्यातून उभे तरी पण मी इकडे येऊन नंबर लावलाय माझा. शेक्सपियरचं एक वाक्य आहे, समवन इज बॉर्न ग्रेट, समवन ग्रेट फॉर अचीवमेंट आणि ग्रेटनेस थ्रस्ट ऑन समवन. आता ह्याच्यातलं पहिलं वाक्य जे आहे समवन बॉर्न ग्रेट, ते सुबोधला लागू होतं. याचा एक विनोदी किस्सा सांगतो. माझी सगळ्यात पहिल्यांदा ओळखायची भुसावळ झाली. फक्त हा आकुडीला राहिला होता एवढंच माहिती होतं. त्याच्या रूममध्ये गेलो, आमची बॅच गेली, त्यांची बॅच निघणार होती. खिडकीमध्ये 15-20 बॉइल्ड एग ठेवलेले होते. त्यात बॉइल्ड एगचा किस्सा ऐकल्यावर मला वाटलं की हा खरंच आवलिया कलाकार. आणि याची गंमत म्हणजे काय माहिती का, याचा जो स्वभाव आहे, परवायाची शेवटची गाडी होती, त्याला मी म्हटलं माझी मी पूजा कॅन्सल करून आलोय, मला म्हटलं तुझं कुपन तर मी देऊन टाकलं दुसऱ्याला. बरं म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, मी बिन कुपनाचा येतो, काय हरकत नाही. पण मला आश्चर्य हे वाटलं की तो प्रोग्राम चालू असताना काही गार्ड लोकांमध्ये ही जुळवळ चालू होती की तुला कुपन मिळालं का. म्हणजे हा त्याचा एक अवखळपणा आहे त्याचा. आता इथे एवढे सगळे जमलेले जे लोक आहेत ना, यांना धन्यवाद देणं म्हणजे हा काहीतरी एक म्हणतात ना की चुकलेला मार्ग वाटतो. धन्यवाद म्हणजे कसं की आपण कोणाच्या घरी जेवायला गेलो आणि त्यांना म्हणू शकतो का आपण थँक्यू हा मला पिठलं बाकरं खायला घातलं म्हणून, तसंतला हा प्रकार आहे. त्यामुळं यांच्यात इथं जे आलेत ना त्याच्यावरचं सगळं प्रेम दिसून येतं हे सगळं. आणि आज इंटरनॅशनल मैत्री दिन आहे, आमच्या मित्रांचा कळप जो आहे कळप, त्यातला हा हारमोनियम कलाकार आहे आणि तो आता आमच्या कळपात परत सामील झालाय, म्हणजे रिटायरमेंटच्या कळपात सामील झालाय. त्याच्यामुळं त्याचं अस्तित्व तर टिकूनच ठेवणार आहे, त्यात काय वादच नाहीये. आणि त्याचं आयुष्य आता रिटायरमेंटचं जे आहे ते आनंदी जावो आणि त्याच्या घरच्यांना पण मी या शुभेच्छा देतो की सुबोध रेलेकर हे कॅरेक्टर जे आहे जे पहिल्यापासून बघत आलो ते कायम राहावं हीच माझी प्रार्थना आहे. सरकारमंत्री श्री एस रेलेकर उनकी अर्धांगिनी और मंच पर विराजमान विजिलेंस ऑफिसर श्री रेलेकर जी, जहाँ तक रेलवे परिवार है उन सबको पता है कि मोटरमैन के पद में से दिया लिया है, वॉलंटियर रिटायरमेंट लिया है. जो रेलवे परिवार से नौकरकैन के परिवार से जुड़े हुए हैं उनको बता दूँ कि भारतीय रेलवे में पूना मंडल में इनका जो कैडर है मोटर में, इन्होंने जो भी गाड़ी है समय से और हर पैसेंजर को सुरक्षित पहुंचाया है. ये भारतीय रेल परिवार के लिए एक बहुत बड़ी उपलब्धि है, समय से पहुंचाना और सुरक्षित पहुंचाना. उसी के साथ मेरा जो इनके साथ में अनुभव रहा वो बहुत अच्छा. जब बात व्यक्तिगत आ जाती है तो फ्लेक्सिबल हो जाते हैं, लेकिन जब बात ग्रुप की आती है या सोसाइटी एक्टिविटी की आती है तो जो जिसके वो अधिकार हैं वो मिलने चाहिए, एग्रेसिव रहें हमेशा. और मे भी जो इनका टीम है जिसमें गावे जी, बेहतिया जी और अन्य लोग भी हैं, इन्होंने एज ए डिपो इंचार्ज में मुझे जो सजेशन दिए तो वैसा होना चाहिए और मे भी ज़्यादातर हो गए और थोड़े डिले हुए. तो जब मुलाकात समय मिलता था शाम को उस समय बोलते थे इतना डिले क्यों हो रहा है, लेकिन जो ग्रुप की बात आती तो एग्रेसिव रहते थे. जब इनके व्यक्तिगत वॉलंटियर रिटायरमेंट की तो बहुत सॉफ्ट बोलते थे, साहब कहाँ डिले हो रहा है, क्यों नहीं हो रहा है. तो काफ़ी सारे डिस्कशन होने के बाद में फिर जब मुझे एक समय इवनिंग को डिस्कशन हुआ तो जब उन्होंने बताया कि मैं एक टूर ट्रेवल कंपनी चलाता हूँ, इस तरह से बहुत खुशी हुई, जिसमें रेल परिवार के काफ़ी लोग इनके साथ गए, उन्होंने डिस्कशन हुआ तो काफ़ी अच्छा लगा. और अभी इनकी जो फर्म है आरची वो इंटरनेशनल लेवल पर 2014 से इन्होंने रजिस्टर करा रखी है, बहुत खुशी की बात है. जो उनका टूर ट्रेवल का है
एक बिजनेस में देखते हुए उसको एक सोशल सर्विस के तौर पर देखें हम लोग, कि समाज में काफ़ी लोग हैं, खुशियों के तौर पर टूर प्रोग्राम बनाते हैं कि हम कहाँ जाएंगे, कैसे रहेंगे, कितना समय लगेगा। तो उस चीज़ को जो उन्होंने अपनी फर्म बनाई है उसके द्वारा साइन टाइम पंचुअलिटी कितना समय कितना इकोनॉमी की सारी चीज़ों को मैनेज करके बहुत अच्छे से मिनिमम में इन्होंने किया है। दो चीज़ों गए लोग तो मैं भारतीय रेल परिवार की तरफ से लोको ऑपरेशन ऑफिसर्स चीफ लोको इंस्पेक्टर कमांड क्रू बुकिंग लॉबी पूना और पूना मंडल की तरफ से इनके फ्यूचर की अच्छे की कामना करता हूं। और जिस उद्देश्य से इन्होंने वॉलंटियर रिटायरमेंट लिया है वो इनका अचीवमेंट जल्दी से जल्दी आगे पॉजिटिविटी रहे और इनके सभी की तरफ से मैं धन्यवाद देता हूं। थैंक यू। धन्यवाद गुलाब सिंह सर जी। यार श्री किशन गाड़गे सीनियर बिजनेस ऑफिसर व्यासपीठावर उपस्थित गुलाब सिंह जी, तसेच आजचे सत्कारमूर्ती सुबोध रेळेकर व त्यांच्या धर्मपत्नी, तसेच आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपण सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो। व या सुबोध रेळेकर यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती रेल्वेकडनं घेतलेली आहे, त्यांनी त्यांचं रिटायरमेंटचं वय अजून झालेलं नाही तरीसुद्धा त्यांनी त्यापूर्वीच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेली आहे। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित हॉलमध्ये बसलेल्या सर्व लोकांचं हे जे बघतोय आपण आणि त्याचबरोबर हॉलच्या मागे भरपूर लोक उभी आहेत त्यावरनं त्यांची लोकप्रियता किती असेल आणि कशी असेल हे आपल्या लक्षात येतं। सुबोध रेळेकर यांनी रेल्वे 17 जून 1991 रोजी बडोदा मंडळ येथे जॉईन केली, त्यानंतर 1994 मध्ये ते मुंबई या ठिकाणी म्युच्युअल ट्रान्सफरवरती आल्यानंतर त्यांची आणि माझी ओळख झाली। नावाप्रमाणे सुबोध ज्याच्याकडनं बोध घ्यावा असा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सुबोधने प्रत्येक जीवनाच्या आपल्या टप्प्यामध्ये बोध दिलेला आहे। एक आदर्श पुत्र त्यांच्या आईवडिलांनाही मी ओळखतो, त्यांच्या ते एक आदर्श पुत्र होते, आईवडिलांची कशा प्रकारे त्यांनी सेवा केली हे मी जाणून आहे, मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे। त्याचबरोबर तो एक आदर्श बंधू पण आहे, लहान भाऊ आणि लहान भावाच्या भावना काय असतात या सर्वप्रथम मला त्याच्याकडनं समजलं, कारण मी माझ्या घरामध्ये मोठा बंधू, मला एक लहान भाऊ आहे। त्यानंतर त्याच्या भावना त्याने ज्यावेळेला माझ्याकडे 94 साली व्यक्त केल्या त्यावेळेला मला समजलं की त्याच्या लहान भावाच्या भावना काय असतात, म्हणजे त्यांनी मला बोधच दिला। सुबोध नावाला साजेसच त्यांनी काम केलं, एक आदर्श बंधू, त्यानंतर आदर्श पती म्हणून त्याने त्याची भूमिका पार पाडलेली आहे। आदर्श पती भूमिका पार पाडताना योगिनीचं योगदानही फार महत्त्वाचं आहे, या ठिकाणी आपण नमूद केलं पाहिजे योगिनीची साथ फार महत्त्वाची आहे त्याला, त्यामुळे त्याने 32 वर्षाची रेल्वेमध्ये सर्व्हिस पूर्ण केली आहे। त्यानंतरचा टप्पा त्याचा आला तो मुलाचा, आदर्श पिता म्हणून त्याने एकदम उत्तम अशी कामगिरी केली आहे, मुलाला उत्तम असं शिक्षण दिलेलं आहे आणि परदेशात शिक्षणासाठी पाठवून त्याचं म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारे मुलाच्या पायामध्ये बेड्या टाकलेल्या नाही आहेत, त्याला भरारी मुलाला एक अथांग असा आकाश दिलेला आहे की ज्या ठिकाणी मुलाला त्यांनी सांगितलं की तू भरारी मार, तुला किती आकाशात उड्या मारायच्या, कुठे किती हे करायचं ते तू ठरव, त्याप्रमाणे त्याने मुलाला हे दिलं। आजच्या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभाच्या निमित्तानं मी सर्वात शेवटी हे म्हणेल की एक आदर्श रेल्वे कर्मचारी म्हणून त्याने आयुष्यभर त्याचं काम केलेलं आहे। पुन्हा एकदा काळ्या वाजवा, तो खरोखरच आदर्श पुत्र होता, आदर्श बंधू होता, आदर्श भाऊ आहे, आदर्श पती आहे, आदर्श
पिता है, आता आदर्श रेलवे कर्मचारी म्हणून तो स्वेच्छा सेवानिवृत्ती घेत आहे। आज या ठिकाणी जो जमलेला समुदाय आहे ते बघूनच त्याचा स्वभाव आपल्याला समजतो, किती त्याचा मन मोकळं आहे किंवा किती तो लोकांना लोक जोडण्याची कला त्याच्याकडे भरपूर आहे। एकदा त्याला कोणी व्यक्ती जर भेटला त्याच्या आयुष्यामध्ये तर त्याने कधीच त्याला विसरला नाही असं त्याचं व्यक्तिमत्व आहे। त्याचबरोबर त्याचं मन, आता एका व्यक्तीने सांगितलं की त्याचं मन फार साफ आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे त्याच्यामध्ये, त्याचबरोबर आनंदी स्वभाव आहे आणि शेवटचं त्याचं जे काय आहे त्याची आयुष्याची आता जी सेकंड इनिंग सुरू होत आहे ती आर्चीज इंटरनॅशनलसाठी त्याने सेकंड इनिंगची त्याची सुरुवात आहे। ही पुन्हा रिटायरमेंट हा शब्द आम्ही म्हणणार नाही, ही एक बिगिनिंगच आहे। जेव्हा त्याने बडोद्याला रेल्वे जॉईन केली त्यावेळेला त्याची जी बिगिनिंग होती तीच बिगिनिंग आज त्याची आर्चीज इंटरनॅशनलसाठी आहे आणि आर्चीज इंटरनॅशनल नावाप्रमाणे इंटरनॅशनल लेवललाही हा सुबोध हा आपला नावाचा ठसा बोध देऊन निर्माण करेल अशा मी त्याला शुभेच्छा देतो। त्याचबरोबर मी त्याची जी पुढची वाटचाल आहे त्याकरता उत्तमाचं आरोग्य लाभावं यासाठी त्याला शुभेच्छा देतो। त्याने पर्यटन हा व्यवसाय का निवडला तर पर्यटनाची त्याला आवड आहे, त्याचं ते पॅशन आहे, त्याचं नुसतं पॅशन त्याने त्याच्यापुरतं नाही जपलं, तो पर्यटनापासून जो मिळणारा आनंद आहे किंवा पर्यटनापासून जे लोकांच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास होतो ते करण्यासाठी तो प्रयत्न करतो, म्हणून त्याने कंपनी स्थापन केली आणि आज भरपूर त्याने जे काही टूर्स आतापर्यंत कंडक्ट केले आहेत त्या टूरमधले काही व्यक्ती इथे येऊन भाषण करून गेले ते कोणीही त्याला विसरलेलं नाही आहे आणि त्याच्याबरोबर एकदा गेलेला व्यक्ती वारंवार त्याच्याबरोबर जाणार हे त्याचं खासियत आहे आणि ती त्याची वैशिष्ट्य आहे आणि हेच आर्चीज इंटरनॅशनलचं पुढचं वैशिष्ट्य असेल या मी त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। उत्तम आरोग्य राहावं, उत्तम असं त्याने कार्य करावं आणि आर्चीज इंटरनॅशनलचं नाम पुढे करावं हीच माझी त्याला शुभेच्छा। योगिनी, तू त्याला आतापर्यंत जी साथ दिली त्याबद्दल तुझेही धन्यवाद, कारण कसं असतं यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो आणि नक्कीच तो तुझा आहे, म्हणून त्याने त्याची रेल्वेच्या सर्व्हिसमध्ये एक आदर्श असा रेल कर्मचारी म्हणून आज तो रिटायर्ड होत आहे, तसा तो आदर्श एक टूर ऑपरेटर म्हणून इंटरनॅशनल लेवलला नाव निर्माण करून तो त्याचं कार्य पूर्ण करेल ही त्याची माझी शेवटची अपेक्षा आहे। धन्यवाद, थँक्यू। योगिनी वहिनींनी काल अतिशय सुंदर श्रवणी असं स्पीच दिलं होतं, पुन्हा मी तुम्हाला विनंती करतो की त्यांनी आता आपलं मनोगत थोडक्यात। नमस्कार, मंचावरील मान्यवर श्री गुलाबसिंग सर आणि श्री किशन खाडगे सर, ॲक्च्युली किशन खाडगे सर हे आज ऑफिशियल आहे म्हणून मी सर बोलते पण ते माझ्यासाठी भाऊजी आहे। त्यांच्या स्पीचवरून तुम्हाला लक्षातच आलं असेल की ते सुद्धा आमच्या फॅमिलीला एक सर म्हणण्यापेक्षा आमचे सुहृदच आहे, ते गाडगे वहिनी हे आमचे खूप जवळच आहेत। ॲक्च्युली कालच्या ऑफिशियल फंक्शनमध्ये मी सुबोधविषयी बोलले होते, आज कदाचित बोलू शकणार नाही असं मला वाटत होतं आणि वाटतं आहे अजूनही, कारण कालचं फंक्शन खूप ऑफिशियल होतं, कॉर्डियल होतंच, सुबोधवर खूप प्रेम करणारी व्यक्ती तिथे आलेल्या होत्या पण तरीही ते फंक्शन ऑफिशियल होतं, सो थोडीशी इनर्ट राहून मी बोलू शकले। आज तुम्ही जे आलेले आहात ना ते प्युअरली आणि प्युअरली फक्त आमच्यावरच्या प्रेमामुळे आलेले आहे पूर्णपणे। माझ्यापेक्षा सुबोधवर जे तुम्ही अलोट प्रेम केलं त्या प्रेमासाठी तुम्ही सगळे सुरू आपला वेळ काढून मूल्यवान वेळ काढून इथे आलेले आहात, जसं भाऊजी म्हणाले गाडगे सर म्हणाले त्याप्रमाणे तो एक खरोखर उत्कृष्ट पुत्र होता। आमच्या काकी काका आमची फॅमिली
आमच्या फॅमिलीला खूप जवळच असलेले सगळे आमचे नातेवाईक आज आलेत, मामे, चुलत, मावस, त्या सगळ्यांनी शुभोत्सव एक मुलगा म्हणून असलेलं रूप पाहिलेलं आहे, त्याचं एक पती म्हणून असलेलं रूप मी तर अनुभवते आहे, अनुभवलं आहे, अनुभवते आहे. वेगवेगळ्या नाती आपल्याला आपल्या आयुष्यात जगायला लागतात, पण आपल्या आयुष्यात ही वेगवेगळी नाती जी आहेत ना, ती कशी समरसून जगावी, पूर्णपणे भिडून जगावी, आणि त्या नात्यामधलं जे श्रेयस आहे आणि त्या नात्यामधलं जे प्रेयस आहे, श्रेयस म्हणजे तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते, प्रेयस म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते, तुमचं जे पॅशन आहे ते, मे बी तुमचं आई बाबांवरचं प्रेम आहे, मुलावरचं प्रेम आहे, आपल्या पत्नीवरचं प्रेम आहे, कामावरची निष्ठा आहे, वेगवेगळ्या नात्यांमध्ये असलेले रिलेशन्स आहेत, ते रिलेशन्सना नेहमी नर्चर करावी लागतात. मे बी सुबोधच्या ती करावी लागली नाही, इट इज बॉर्न विथ दॅट. प्रत्येक रिलेशन नर्चर कसं करावं हे त्याच्या वाक्यातून आपोआप कळत गेलं. मी अजिबात गुढी गुढी बोलत नाहीये, खूप चांगलं बोलत नाही. ज्यावेळी आम्ही दोघं पती पत्नी आहोत त्यावेळी आमच्याही आयुष्यामध्ये खूप उतार चढाव आले, भांडणं डेफिनेटली झाली, डेफिनेटली झाली टोकाची, कारण दोघंही स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहोत, झाली दोघांमध्ये, पण तरीही त्यातून जी आपुलकी नंतर आमच्यामध्ये निर्माण झाली, जो स्ट्रॉंग बॉन्ड निर्माण झाला तो कायम आहे आणि तसाच राहील. कारण जरी तो थेट बोलत असेल कुठल्याही गोष्टीविषयी, आपली एखादीही चूक त्याला मान्य होत नसेल किंवा कुठल्याही गोष्टीचं कोणातल्याही रिलेशनमधलं कणसूर त्याला आवडत नाही, आणि तो जर कणसूर लागला असेल रिलेशनमध्ये काही कमी जास्त असेल, मित्रत्वाचा असो, ऑफिशियल असो, रिलेशनमधला असो, तो त्याची नोंद घेतो आणि नोंद आपल्याला करवतो. हे मेक्स इट रजिस्टर्ड टू अस की हे मला आवडलेलं नाही आहे, पण त्याचबरोबर त्याची रेमेडीसुद्धा तो देतो आणि अजिबात कुठेही याच्यामध्ये त्याचा कर्कशपणा नसतो. आपली चूक झालेली असेल तर ती अत्यंत प्रेमाने आढळून थेट बोलतो कधी कधी, पण अनेक वेळा आढळून व्यवस्थित आपल्याकडून ती सुधारून पण घेतो आणि प्रेम भरभरून देतो. त्यामुळे त्याला मिळालेलं हे प्रेम भरभरून आज या हॉलमध्ये वाहत आहे आणि परमेश्वराच्या आणि प्रार्थना आहे की हे प्रेम असंच तुमचं आम्हाला मिळू देत, सुबोधला मिळू देत. काल मी बोलले पण आज मला नाही बोलवणार. ॲक्च्युली रिटायरमेंट फंक्शन ही एक त्या व्यक्तीच्या आयुष्यातली थोडीशी मनाला हळवी करणारी गोष्ट असते. हळवं तर झालेलंच आहोत मी, डेफिनेटली तोही झालेला असेल. काल त्याच्या एका मित्रांनी जे ट्रेन मॅनेजर आहेत, गार्ड्स आहेत, त्यांनी सांगितलं सुबोध कसं आहे, नारळासारखं आहे, बाहेरून एकदम कडक, भयंकर कडक, आतमध्ये गोड खोबरं आहे, स्निग्ध खोबरं आहे आणि गोड पाणी आहे. मी त्याला त्यावेळी पण म्हटलं की तो जो कडक नारळ आहे ना, त्याचा कडकपणा जवळच्या लोकांसाठी खूप जास्त आहे आणि जवळच्या लोकांनी तो अनुभवलेला पण आहे, पण तेवढंच गोडवा त्याच्या कित्येक मल्टिपल टाईम्स प्रत्येकाने अनुभवलेला आहे. बोलण्यासारखं पुष्कळ आहे सुबोधविषयी, पण आज मला बोलवत नाही आहे. काल मी ऑफिशियल फंक्शन होतं म्हणून बोलत होते, आज हे आमचं फंक्शन आहे आणि तुम्ही आमच्यावर जे प्रेम केलं आहे त्यामुळे मला लिटरली भरून आलेलं आहे. आज मी फार काही बोलू शकणार नाही. ही जी हळवा हा आजचा जो क्षण आहे हा जनरली निगेटिव्ह असतो, थोडासा असतो की ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं रुटीन लाईफ आजपर्यंत जात असतात, ऑफिसमधले कलीग्स थोडेसे दूर जाणार असतात. डेफिनेटली रोज एखाद्या माणसाशी 24 तास संपर्कात येणं आणि तो संपर्क एकदम तुटणं ही वाईट गोष्ट आहे आयुष्यातली. त्यामुळे ही रिटायरमेंटची फंक्शन जे आहे ते थोडंसं हळवं आणि वाईट असतं, पण मी तुम्हाला अश्युअर करते की ही सुबोधची सुरुवात आहे, त्याचं जे सेकंड इनिंग आहे त्याची सुरुवात आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत कारण ही बिगिनिंग आहे.
त्याच्या ऑफिसच्या कामामुळे किंवा त्याच्या जॉबमुळे त्याला वेळ द्यायला येत नव्हता. आता तो पूर्ण वेळ त्याच्या पॅशन, दोन पॅशन होत्या, एक ट्रेन चालवणं, लहानपणी तो आंबिवली, आंबिवलीला असताना ट्रेन टर्मिनेट झाली की जे काका असायचे, गार्ड काका असतील किंवा मोटरमन काका, रेल्वेत काका बोललं जातं गार्डना पण आणि मोटरमनना पण, त्या काकांना म्हणायचं काका एक राऊंड द्या ना, असंख्य वेळा बोललेलं आहे. आणि दॅट वॉज फुलफिल्ड की तेवढ्या असंख्य वेळा बोलल्या त्याच्या मल्टिपल टाइम्स त्याला राऊंड मारायला मिळाल्या. आता त्याची जी दुसरी पॅशन आहे ट्रॅव्हल करणं आणि प्रवास करवून आणणं, हिच्याकडे तो पूर्ण लक्ष देणार आहे. आतापर्यंत डोमेस्टिकमध्ये त्यांनी मास्टरी केलेली आहे, खूप छानपणे त्यांनी डोमेस्टिक हँडल केलेलं आहे. पण आता त्याला पंख मोठे पसरायचं, आकाश मोकळं झालंय, ड्युटीची टाइम बाइंडिंग सुटलेली आहे. सो त्यांनी आता खूप मोठी भरारी घ्यावी हे मी परमेश्वराच्या आणि विनंती करते की त्याच्या भरारीला त्याला ताकद मिळावी. मी आहे साथ द्यायला, आर्चीस आहे, आणि यश मिळवावं, यश मिळवेल तो, आय एम सो शुअर ऑफ दॅट, तो नक्कीच यश मिळवेल. आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलाय, आमच्यावर किती प्रेम करताय हे तुम्ही तुमच्या उपस्थितीने दाखवून दिलंय. सो एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट. खूप 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 आभारी आहे मी तुमची सर्वांची, आमच्या काकींची. कसं असतं ना, मनात खूप असतं, आपले जे रिलेशन जेवढी क्लोज होतात तेवढं आपण थँकफुलनेस बोलून दाखवत नाही, कृतीतून दाखवतो. कारण तसं बोलायची वेळ येत नाही, संधी मिळत नाही. पण हा एखादाच प्रसंग असतो, काकींनी मी पण काल तो प्रसंग साधला, सुबोधला मी थँक्यू म्हटलं, त्यांनी आता आत्तापर्यंत जे भरभरून आयुष्यात दिलं आहे, चांगले वाईट सगळे अनुभव, छान, आय एम व्हेरी हॅपी विथ हिम अँड आय विल बी. तसंच काकींच्या मनात जे होतं आमच्या, मे बी आईंच्या मनातही ते असेल. आज आईंच्या जागी काकी इथे आल्या, सुबोधचं जे त्यांनी आशीर्वाद दिले, सो आय थिंक की आईच इथे स्टेजवर आल्या आणि त्यांनी सुबोधला आशीर्वाद दिले. काकी आभार नाही मानणार, अजिबात नाही मानणार, पण आशीर्वाद सतत तुमचे असणार, राहू देत. काकासुद्धा आमचे दोघे खूप वयस्कर आहेत, तरीही आज आपल्या लेखाचं कौतुक बघायला आलेले आहे. आभार खरंच मानणार नाही काका काकी, आभार मानेन त्यांच्या लेखी सुन लेखाचे आणि सुनेचे, की एवढ्या प्रकृतीच्या वाईट अवस्थेत सुद्धा त्यांना सांभाळून आणलंय. धन्यवाद अतुल, अनुराधा, धन्यवाद. आणि उपस्थित सगळ्यांचे मित्रमंडळ, सगळ्यांचे मनापासून आभार. असंच प्रेम आमच्यावर ठेवा, वृद्धिंगत होऊ दे ते प्रेम. आणि सुबोधच्या ज्या काही विशेष आहेत, ज्या काही इच्छा आहेत, त्या पूर्ण होण्यासाठी त्या पूर्ण होतात, कारण तुमच्या सगळ्यांच्या गुड विशेष त्याच्या मागे आहेत, त्याच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आणि यापुढेही पूर्ण होतील. असेच आशीर्वाद, असंच प्रेम तुमचं सगळ्यांचं आम्हावर राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद योगिनीताई. हफ्ते आता पोटातले कावळे चलबिचल करायला लागलेले आहेत, तर आजच्या कार्यक्रमातलं शेवटचं मनोगत सुबोधचं असेल. त्यानंतर आपण केक कटिंगचं, त्यांच्या आर्चिसनी छानसं सुंदर केक आणलेला आहे, केक कटिंग करणार आहोत आणि मग त्यानंतर आलेले सर्वांना आपल्याला सुबोधला भेटायला मिळेल. उपस्थित मान्यवर, नातेवाईक, मित्रगण, रिटायर्ड मोटरमन गार्ड आणि इतर म्हणजे सहकारी, आपली उपस्थिती प्रार्थनीय होती. तुम्ही ती प्रत्यक्षात आणून दाखवलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या दिवशी बोलणं खूप अवघड आहे. लोकांनी जे सांगितलं माझं स्पष्ट भक्तपणा, तो कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे. या क्षणी एवढं सांगेन की माझ्या पणातून जर कोणी दुखावलं गेलं असेल त्यांची मी माफी मागतो आणि मी भाषेत संपवतो इथेच. धन्यवाद.
काका केकची तयारी करायची आरसीस सौरभ यांनी म्हणजे तुम्हाला सर्वांना छान वाटेल की सातारावर स्पेशल कंदी पेढ्यांचा हार सुबोधसाठी बनवून आणलेला आहे तर तो आपण हार सुबोधला त्यांना घालण्याची विनंती करणार आहे आणि त्यानंतर केक कटिंग होणार आहे सुरभी आहेत का या लवकर सगळ्यांना भूक लागली आहे या हा जो हार आहे त्यांच्या सोहळ यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी स्पेशल सुंदर अशी एक ट्रेन आहे समोर ट्रेन सुरू झालेली आहे
आलेकर माझा फोटो आला पाहिजे. कहाँ नहीं जाए चुप्पी तो रहा नहीं जाए. अरे बुलबुल कौन सैया. अरे कुछ तो और मेरी क्या कड़ा दिल है कौन. कहाँ नहीं जाए चुप्पी तो रहा नहीं जाए. बुलबुल है कौन सैया. अरे कुछ तो और मेरी क्या. कदमों में तेरे निकले मेरा आजम है बस यही अरमान. घर से चले खाके कसम यही अरमान. ए कैमरा संभाल. हेलो हेलो. आणि अजून आपला नमुना दाखवतो तुला. अरे योग्य